हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण मस्त क्रिस्पी असे भजी कसे बनवायचे ते बघतोय. कांद्याचे बटाट्याचे भजी आपण नेहमीच बनवतो, पण आज आपण शेवयाचे भजी बनवतोय. तर इथे मी पाणी उकळण्यासाठी ठेवले, पाणी थोडं जास्ती ठेवले, त्यामध्ये मी एक वाटी शेवया घातल्यात. तर या शेवया आपल्याला 70-80% शिजवून घ्यायच्या आहेत, खूप जास्त शिजवायच्या नाही आहेत. तर या एवढ्याच फक्त तुटतील एवढ्याच आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. तर ह्या मी एका चाळणीमध्ये काढून घेते, यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आणि हे निथळून घ्यायचं. आणि यामध्ये आपल्याला आता थंड पाणी घालायचं आहे, म्हणजे या शेवया थंड देखील होतील आणि खूप जास्त शिजणार नाहीत, त्यामुळे यामध्ये थंड पाणी घालायचंय. आता हे देखील आपल्याला पूर्ण निथळून घ्यायचंय. निथळून घेतल्यानंतर या बाउलमध्ये मी त्या शेवया घेतलेल्या आहेत, त्यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे बारीक कट करून घेतलेत, बारीक कट केलेली हिरवी मिरची आणि कढीपत्ता देखील घातलाय मी यामध्ये कट करून. कढीपत्त्यामुळे या भजीचा फ्लेवर खूप छान येतो. कोथिंबीर घालायची, 2 चमचे लाल तिखट, थोडस मीठ घालायचंय, ओवा अर्धा चमचा घालायचंय. आणि हे आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचंय, प्रेस करायचं नाही अजिबात, एकदम हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करायचंय. आता यामध्ये मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालतेय, कॉर्नफ्लॉवरमुळे हे भजी खूप छान आणि अशी क्रिस्पी होतील. तर 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि इथे मी 1/2 कप बेसन घेतलेलं आहे. तर यामध्ये मी थोडं थोडं बेसन घालत हे पीठ मळून घेणार आहे. यामध्ये पाणी वगैरे काही घालायचं नाहीये, सोडा वगैरे काही घालायची गरज नाहीये. तर यामध्ये सुरुवातीला मी थोडंसं पीठ घातलंय आणि हे मिक्स करून घेतलंय. आणि आता राहिलेलं सगळं पीठ मी यामध्ये घालणार आहे आणि हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचंय, खूप जास्त आपल्याला मळून किंवा ते प्रेस करायचं नाहीये. तर हे अशा पद्धतीने मी इथे मळून घेतलेलं आहे, सगळं पीठ मी इथे वापरलेलं आहे. तर एका बाजूला मी भजी करण्यासाठी तेल गरम होण्यासाठी ठेवले, तेल व्यवस्थित एकदम छान असं गरम असलं पाहिजे. हे पीठ देखील आता व्यवस्थित मळलं गेलंय, छान असं ते बेसन सगळीकडे मिक्स झालंय. आता आपण ज्या पद्धतीने भजी बनवतो अगदी त्याच पद्धतीने हे देखील भजी बनवून घ्यायचे. थोडे थोडे पीठ घालून आपल्याला छोट्या छोट्या साईजमध्ये हे भजी बनवून घ्यायचे. हाय फ्लेमवरती हे फ्राय करायचे, लो फ्लेम ठेवायची नाही, हाय फ्लेमवरतीच पूर्ण फ्राय करून घ्यायचे. छोट्या छोट्या साईजमध्ये केलेत त्यामुळे हे फ्राय व्हायला जास्ती वेळ लागत नाही. कांद्याच्या भजीपेक्षा सुद्धा खूप सुंदर असे हे भजी बनवून तयार होतात, तुम्ही देखील हे नक्की बनवून बघा. तर इथे मी हे सगळे फ्राय करून घेतलेले आहेत. आता हे मी एका टिश्यूवरती काढून घेतलीये. तर तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी मला नक्की सांगा. तुम्ही आता बघू शकता हे किती असे क्रिस्पी बनून तयार झालेत. एक मी तुम्हाला तोडून दाखवते, खूप क्रिस्पी असे झालेत. तर तुम्ही देखील हे नक्की ट्राय करा आणि मला सांगा कसे झाले ते. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.